इगतपुरी तालुक्यातील आदिवासी कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याच्या हंड्याची परिस्थिती बदलता बदलत नाही. राज्य सरकारकडून कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या. त्र्यंबक तालुक्यातील सर्वच ठिकाणी पाणी आहे, मात्र देवगाव ग्रामपंचायतीपैकी असलेल्या डोंगरवाडी लचकेवाडी या हे दोन आदिवासी पाडे पाणी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. याचा जाब विचारण्यासाठी नागरिकांनी पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी केली. येथील महिलांना 2 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. इगतपुरी तालुक्यातूनच नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा तसंच मुंबईलाही पाणीपुरवठा होतो, मात्र दिव्याखाली अंधार या म्हणीप्रमाणे इगतपुरी तालुक्यालाच पाणी नाही. राजू देवळेकर, दिशानूज, इगतपुरी.